मित्रांनो, व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपण या कॉम्प्लेक्सच्या बाहेरचा थोडा व्ह्यू पाहूयात. या कॉम्प्लेक्समध्ये टोटल आपल्याला 4 बिल्डिंग बघायला भेटतात. जी प्लस 3 फ्लोअरच्या बिल्डिंग आहेत. स्टेशनपासून अवघ्या 15 मिनिटावर असणाऱ्या या कॉम्प्लेक्समध्ये तुम्हाला फक्त 20 लाखामध्ये ऑल इन्क्लुझिव्ह फ्लॅट भेटणार आहे. चला तर एन्जॉय करा पुढील व्हिडिओ. मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं आपल्या चॅनलमध्ये. माझं नाव आहे अक्षय, तुम्ही पाहतात MH05 अक्षय. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वीच मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. ॲक्च्युली मी मोबाईल अपडेट केला, त्यामुळे आता याला 3.5 mm जॅक नाही, त्याच्यामुळे मी त्याला माईक नाही लावू शकत. बाकी व्हिडिओमध्ये व्हॉइस ओव्हर देताना मी काहीतरी जुगाड करून तुम्हाला चांगल्या क्वालिटीचा व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करेन, बट थोडा इंट्रो व्हिडिओमध्ये आवाजामध्ये थोडं कॉम्प्रोमाइज होईल, तर प्लीज मॅनेज करा. आज मी तुमच्यासाठी एक बजेट फ्रेंडली फ्लॅट घेऊन आलेलो आहे. मित्रांनो, तुम्ही माझ्या बॅकग्राऊंडला बघू शकता, फार चांगला असा फ्लॅट आहे. फ्लॅट हा ग्राउंड फ्लोअरला आहे आणि मांजरली दीपाली पार्क एरियामध्ये हा फ्लॅट येतो. या फ्लॅटची प्राईस मी आज तुम्हाला सुरुवातीला सांगणार आहे. या फ्लॅटची कॉस्ट असणार आहे मित्रांनो, ऑल इन्क्लुझिव्ह प्राईस मी तुम्हाला सांगतो, याची ऑल इन्क्लुझिव्ह प्राईस असणार आहे 20 लाख. तर 20 लाखामध्ये ऑल इन्क्लुझिव्ह हा फ्लॅट असणार आहे. याचा बिल्डअप एरिया तुम्हाला सांगायला गेलो तर लगभग 640 ते 630 स्क्वेअर फुटाचा बिल्डअप एरिया आहे आणि तुम्हाला या फ्लॅटमध्ये येण्यासाठी 2 दरवाजे मिळणार आहेत. मित्रांनो, हा फ्लॅट तुम्हाला स्टेशनपासून फक्त 15 मिनिटावर बघायला भेटणार आहे. स्टेशनपासून वेस्ट स्टेशनला तुम्ही उतरला तर तिथून चालत आलात ना, फक्त 15 मिनिटं लागणार आहे. तर मला कॉल करण्यासाठी माझा नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, तिथून मला तुम्ही कॉल करू शकता. या फ्लॅटला आपलं बनवण्यासाठी फक्त 20 लाख रुपये लावा आणि या फ्लॅटला आपलं बनवा. बाकी लोन वगैरे काय तुम्हाला करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लोन करणाऱ्याचा पण नंबर मी टाकलेला आहे. तुम्हाला आमच्याकडे 26 बँका आहेत टोटल. तुमचा सिबिल खराब वगैरे असेल तरी सुद्धा तुम्हाला मी बँकेतून लोन करून देऊ शकतो. 90% या फ्लॅटवर तुम्हाला लोन करून देऊ शकतो. अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. चला तर आजचा व्हिडिओ एन्जॉय करा. चला तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण आता या फ्लॅटचा एक सुंदर असा हॉल बघूयात. या हॉलमध्ये तुम्हाला POP काम सुद्धा केलेले दिसून येईल. या हॉललाच एक अटॅच बाल्कनी सुद्धा आहे, ती लगभग तुम्हाला 3 square feet बघायला भेटेल. इथे तुम्हाला दुसरा डोर सुद्धा या फ्लॅटमध्ये येण्यासाठी दिसून येईल. हॉलच्या गॅलरीमधून या फ्लॅटचा हॉल कसा दिसतो चला तर एकदा पाहूयात. पुढच्या सीनमध्ये मित्रांनो, हॉलपासून बेडरूमचा व्ह्यू कसा दिसतो चला तर एकदा पाहूयात. या फ्लॅटचा बिल्टअप एरिया बघायला गेलात तर लगभग तुम्हाला 630 ते 640 square feet बिल्टअप एरिया बघायला भेटेल. चला तर मित्रांनो, बेडरूम पासून हॉल पर्यंतचा व्ह्यू कसा दिसतो ते पाहूयात. मित्रांनो, घरातील महत्त्वाचं ठिकाण म्हणजे किचन. चला तर या फ्लॅट मध्ये आपल्याला किचन कसा बघायला भेटतो पाहूयात. किचन मधून बाहेर निघाल्यावर या फ्लॅटचा कॉमन बाथरूम पाहूयात. मित्रांनो, तुम्हाला नक्कीच एक प्रश्न पडला असेल की या फ्लॅटचा कार्पेट एरिया किती असेल. तर मित्रांनो, या फ्लॅटला लगभग 10 वर्ष झालेले आहेत, त्यामुळे पूर्वी लोडिंग कमी असायची, त्यामुळे तुम्हाला लगभग कार्पेट एरिया हा खूप जास्तीचा बघायला भेटतो. त्यामुळे फ्लॅट प्रत्यक्षात तुम्ही बघणार तेव्हाच तुम्हाला एक आयडिया मिळेल, कार्पेट एरिया खूप मोठा बघायला भेटेल तुम्हाला. चला तर आता पुढे आपण या फ्लॅटचा इंडियन टॉयलेट बघूयात. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा फ्लॅट? मला माहिती तुम्हाला हा फ्लॅट आवडला असेल, कारण 20 लाखामध्ये मित्रांनो फ्लॅट भेटणं थोडं कठीणच आहे, ते पण रजिस्ट्रेशन सहित. कारण रजिस्ट्रेशनला नाही म्हटलं तरी मित्रांनो 1.5 लाखाच्या आसपास तुम्हाला रजिस्ट्रेशनला लागतील, म्हणजे फ्लॅट कॉस्ट उरली लगभग 18.5 लाख रुपये फक्त फ्लॅट कॉस्ट उरली. त्याच्यानंतर सोसायटीचे चार्जेस पण असतात 15-20 हजार रुपये, ते सुद्धा आले त्याच्यात. फ्लॅट कॉस्ट बघितली तर मित्रांनो तुम्हाला फक्त 18 लाख रुपये पडणार आहे.
तर या फ्लॅटला आपला बनवण्यासाठी फक्त 20 लाख रुपये लावा आणि हा फ्लॅट आपला बनव. बाकी पुन्हा एकदा सॉरी मित्रांनो, माईक मी नाही लावू शकलो आज, त्यामुळे थोडं व्हॉइस क्वालिटी खराब आलेली आहे, तर तेवढं मॅनेज करा, नेक्स्ट टाइम व्हिडिओमध्ये इम्प्रूव्हमेंट नक्की करेल. चला तर आजचा व्हिडिओ इथपर्यंत होता. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि हा व्हिडिओ तुमच्या टाईपचा नसेल तर आपल्या चॅनलवर व्हिडिओ येतच राहतात, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर भेटूयात अशीच एखादी नवीन व्हिडिओ घेऊन.